मदरसामध्ये उशिरा आल्याचा जाब विचारत 13 वर्षीय बालकास जबर मारहाण करण्यात आली. ही घटना दक्षिण सदर बाजार परिसरात शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. मदरशातील विद्यार्थ्यांच्या बालमनात दहशत बसवण्याच्या उद्देशाने ही अमानुष मारहाण झाली आहे. या प्रकरणी अब्दुल कवी ढालायत राहणार रामवाडी सोलापूर याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी. दक्षिण सदर बाजार नॅशनल मेडिकलच्या बाजूस लष्करमधील रहिवासी अब्दुल राफे अब्दुल सलाम काझी वय 48 यांचा मुलगा अब्दुल गफूर वय 13 हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चावडी मस्जिदमधील मदरशात गेला. मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्याच्या कारणावरून धार्मिक शिक्षण देणारे शिक्षक अब्दुल कवी ढालायत यांनी त्यास वायरने पाठीवर कमरेवर मांडीवर आणि पार्श्वभागावर अमानुषपणे मारहाण केली. शिस्तीच्या नावाखाली निर्दयतेने मारहाण करून झाल्यावर अब्दुल कवी ढालायत या शिक्षकांचे समाधान न झाल्याने त्याने मदरसातील सर्व मुलांसमोर आता याला जसे मारलेले आहे त्यावरून त्यांचे वडील व भाऊ मला विचारायला यायला पाहिजे असे धमकावून इतर मुलांना याच्याशी कोण बोलले तर याद राखा असे म्हणून धमकी दिली. हा प्रकार समजल्यावर शनिवारी पालकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अब्दुल कवी ढालायत याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान 324/504 बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 कलम 75-82 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाविष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.